नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण म्हाडा पेमेंटविषयी बोलणार आहोत। म्हाडाच्या पर्टिक्युलर पोस्टसाठी किती पेमेंट तुम्हाला हे असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत। आणि हे जे पेमेंट असणार आहे तुम्हाला ते 7 पे नुसार हे लागू असणार आहे। चला तर बघूया, 1 नंबरची जी पोस्ट आहे कार्यकारी अभियंता, त्यासाठी असणारे पेमेंट 67,700 ते 2,87,000 या दरम्यान। तर जे कार्यकारी अभियंता आहे त्यासाठी जे पेमेंट असणार आहे स्टार्टिंगला 67,700, आणि नंतर यामध्ये प्रत्येक वर्षी तुमचं जे ग्रेड पे असेल त्यानुसार तुमची प्रत्येक वर्षी वाढ होत जाईल। जोपर्यंत 2,87,000 पेमेंट होत नाही तोपर्यंत प्रत्येक वर्षी वाढ होत जाईल। आता हे झालं ग्रॉस सॅलरी तुमची 67,700, बट यामध्ये काही DCPSC पैसे कटतात, काही ऑदरचे जे चार्जेस असतील त्याचे पैसे कटून तुमची जी नेट अमाऊंट राहते ती थोडी कमी होऊन येत असते। आणि त्याचबरोबर काही जिल्हे असे पण असतात की जसं की नंदुरबार झालं, गडचिरोली झालं, यामध्ये तुम्हाला पेमेंट हे थोडं शिल्लक दिलं जातं, जास्त पेमेंट ॲज कम्पेअर टू बाकीच्या डिस्ट्रिक्टपेक्षा हे ते तिथलं जास्त दिलं जातं। तर 2nd नंबरची जी पोस्ट असणार आहे उप अभियंता स्थापत्य, यासाठी पेमेंट असणार आहे 56,100 ते 1,77,500 या दरम्यान। ज्याप्रमाणे कार्यकारी अभियंता ला जे मी रूल सांगितले तुम्हाला त्याचप्रमाणे बाकीच्यासाठी सुद्धा तेच रूल सेम असणार आहे। यानंतर आहे मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी, यासाठी पेमेंट असणार आहे 56,100 ते 1,77,500 या दरम्यान असणार आहे। यानंतर जी पोस्ट आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य, यासाठी पेमेंट असणार आहे 41,800 ते 1,32,300 या दरम्यान। नंतर 5 नंबरची जी पोस्ट आहे सहाय्यक विधी सल्लागार, यासाठी पेमेंट असणार आहे 41,800 ते 1,32,300। यानंतरची जी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यासाठी जे पेमेंट असणार आहे ते आहे 38,600 ते 1,22,800 या दरम्यान। तर स्टार्टिंगचं जे पेमेंट असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी ते असणार आहे 38,600। 7th नंबरची जी पोस्ट आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, यासाठी जे पेमेंट असणार आहे ते आहे 41,800 ते 1,32,300 या दरम्यान। यानंतरची 8 नंबरची पोस्ट आहे त्यासाठी पेमेंट असणार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 25,500 ते 81,100 या दरम्यान। 9 नंबरची पोस्ट आहे सहाय्यक, यासाठी पेमेंट असणार आहे 38,600 ते 1,22,800 या दरम्यान सहाय्यक या पदासाठी। नंतर जी पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक, यासाठी पेमेंट असणार आहे 29,200 ते 92,300 या दरम्यान। 11 नंबरची पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक टंक लेखक, यासाठी पेमेंट असणार आहे 19,900 ते 63,200 या दरम्यान। यानंतरची 12 नंबरची जी पोस्ट आहे लघु टंक लेखक, यासाठी जे पेमेंट असणार आहे ते आहे 25,500 ते 81,100 या दरम्यान। तर विद्यार्थी मित्रांनो, 2nd लास्ट नंबरची जी पोस्ट आहे भूमापक, यासाठी जी पेमेंट असणार आहे ती आहे 19,900 ते 63,200 या दरम्यान। तर लास्ट नंबरची जी पोस्ट आहे अनुरेखक, यासाठी जे पेमेंट आहे ते आहे 21,700 ते 69,100 या दरम्यान। तर अशा प्रकारे हे 14 पोस्ट आपण पेमेंट बघितलेलं आहे। लाईव्हमध्ये तुम्ही जर एखाद्या पोस्टचं पेमेंट राहिलं असेल तर तुम्ही बघू शकता। तर बस आजच्या टॉपिकमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन काही माहिती किंवा इन्फॉर्मेशन असेल, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद।